हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी आज या विरोधात आंदोलन पुकारले असून सकाळी 11 वाजेपासूनच शहरातील शिवाजी चौक परिसरात सर्व संघटनांनी एकत्र येत परिसर दणाणून सोडलाय. या आंदोलकांनी काही दुकानांवर घरांवर दगडफेक केल्याची घटनाही घडली आहे. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात SRPF दंगल काबू पथक आणि जवळपास 1000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत आणि शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले असून कालच एक घटना संगमनेर येथे घडली तर दुसरी घटना कोल्हापूरला. या घटना जाणून बुजून घडवल्या जात आहेत, राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलाय. त्याच्यानंतर दुसरी गोष्टी वाचून होती कोल्हापूरला. काय वाचून होती तर कुणीतरी की ह्याच्यावर मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला. आता मेसेज पाठवला चुकीचाही असेल नाही असं नाही, पण त्याच्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला एक धार्मिक स्वरूप देणं हे काही योग्य नाही. हा सत्ताधारी पक्ष जो आहे तो अशा सगळ्या गोष्टीला प्रोत्साहित करतो. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची, पण राज्यकर्ते जर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले आणि त्याच्यातून दोन समाजामध्ये जातीमध्ये कटुता निर्माण व्हायला लागली तर हे काही चांगले लक्षण नाही आहे. शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदत्तीकरण कोण करत आहे असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सरकार पूर्णपणे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे. गृह विभाग आणि आमचे पोलीस सातत्याने आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. गृहमंत्री आहेत, मी स्वतः आहे आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सरकार या राज्यामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम करते आहे. कोणालाही पाठीशी सरकार घालत नाही, घालणार नाही. एक मला आश्चर्य असं वाटतं की कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणतात की मला माहिती आहे या ठिकाणी दंगल घडवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर काही तरुण हे त्या ठिकाणी औरंगजेब आणि टिपू सुलतान याचं उदात्तीकरण करतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक रिॲक्शन येते. या विधानाचा आणि या घटनांचा काही संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फूस लावत आहे? कोण अशा प्रकारचं उदात्तीकरण करण्याकरता त्यांना सांगताय याची देखील चौकशी आम्ही करतोय. काही गोष्टी आम्हाला त्यातल्या समजत आहेत, पण सगळी चौकशी झाल्यानंतर त्यासंदर्भात काही गोष्टी मी सांगेन. पण मी निश्चितपणे सांगतो की अचानकपणे अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण सुरू होणं हे काही सहज होत नाही, हा कोइन्सिडन्स नाही आहे. आणि त्यातनं विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, आणि त्यानंतर अशा प्रकारे विशिष्ट समाजाकडनं औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हे मला असं वाटतं कोइन्सिडन्स असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्या खोलात जावंच लागेल. शरद पवारांनी थेट आरोप केला आहे की सत्ताधारी याला जबाबदार आहेत, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधारी सरकार थेट शरद पवारांनी पण असं म्हटलेलं आहे. मी म्हणूनच मी सांगतो की मला आता हे स्पष्टपणे दिसायला लागलंय की हे सगळे एका भाषेत बोलतायत आणि एका भाषेत बोलत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना प्रतिसाद देत औरंगजेबाचं उदात्तीकरण करतायत. आता इथे दंगल सदृश कुठे परिस्थिती जर तयार झाली
ती का होते, ती एका विशिष्ट समाजाचे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून होते, आणि इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही, हे चालणार नाही। हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आता यांचे काही नेते हे औरंगजेबाला त्या ठिकाणी आता देशभक्त देखील ठरवायला निघाले आहेत, आपण बघितलं मागच्या काळामध्ये, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे। त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणून खरं म्हणजे माझ्यासमोर आता निश्चित प्रश्न निर्माण झालाय, सगळे एकाच वेळी एका सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची देखील कुठेतरी आपल्याला चौकशी करावीच लागेल। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।